नमस्कार, मी नीता। नीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम साधी सोपी आणि स्वस्त होणारी पार्लेजी बिस्किट पासून आईस्क्रीम करून दाखवणार आहे। ही आईस्क्रीम करण्यासाठी कुठल्याही मागातल्या क्रीमची किंवा कंडेन्स मिल्कची सुद्धा गरज लागत नाही। दूध तर प्रत्येकाच्या घरी असतो, म्हणून ही आईस्क्रीम मी फक्त दुधापासून करून दाखवलेली आहे। उन्हाळ्यात बऱ्याचदा आपल्याला आईस्क्रीम खायचा मूड होतो, पण घरात साहित्य नसल्यामुळे आईस्क्रीम खाता येत नाही। ही आईस्क्रीम घरातल्या 2 ते 3 साहित्यामध्येच होऊन जाते, त्यामुळे ही आईस्क्रीम तुम्ही कधीही खाऊ शकता। तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला आता सुरुवात करूया। तर ही आईस्क्रीम करण्यासाठी इथे मी 2 कप म्हणजे 1/2 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही इथे गाईचं दूध पण घेऊ शकता, पण म्हशीच्या दुधाने आईस्क्रीम एकदम क्रीमी होते। तर यातलं थोडं दूध मी साईडला काढलेलं आहे, कारण याच्यामध्ये मी थोडी मिल्क पावडर ॲड करणार आहे। मिल्क पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला इथे टाकायची नसेल तर ती नाही टाकली तरी सुद्धा चालेल। तर इथे मी 2 ते 3 चमचे मिल्क पावडर घेऊन ती अशी दुधामध्ये मिक्स केलेली आहे। हा दूध चांगला गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मिल्क पावडरचं दूध ॲड करायचं आहे। जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क असेल तर तुम्ही इथे कंडेन्स मिल्कचा वापर सुद्धा करू शकता। आता या दुधाला उकळी येईपर्यंत तापून घ्यायचं आहे आणि थोडंसं आटून घ्यायचं आहे। हा दूध चांगला उकळला की नंतर याच्यामध्ये बिस्किट ऍड करायचे आहे। तर इथे मी पार्लेजीचे 2 5 रुपयाचे पॅकेट घेतलेले आहे, तुम्ही इथे डायरेक्ट 10 रुपयाचं पॅकेट सुद्धा घेऊ शकता। या पॅकेटमधले सगळे बिस्किट काढायचे आहेत आणि या दुधामध्ये मिक्स करायचे आहेत, आणि ही बिस्किट 2 ते 3 मिनिटासाठी या दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। हे पार्लेजी बिस्किट ऑलरेडी खूप गोड असतात, त्यामुळे याच्यामध्ये खूप कमी साखर टाकायची आहे। इथे मी फक्त 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे साखर टाकलेली आहे। जास्त साखर जर इथे टाकली तर ही आईस्क्रीम खूप जास्त गोड होईल। बिस्किट जरी अख्खेच राहिले तरी सुद्धा काहीही फरक पडत नाही, कारण हे मिश्रण आपल्याला नंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर आता या दुधाला एकदा उकळी आली की लगेचच इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे, आणि हे मिश्रण रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, हे मिश्रण रूम टेम्परेचरवरती आल्यानंतरच ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे। तर आता हे मिश्रण रूम टेम्परेचरवरती थंड झाल्यानंतर ते एका बाउलमध्ये किंवा कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे मी हे मिश्रण एका काचेच्या बाउलमध्ये काढलेलं आहे, म्हणून मी याच्यामध्ये क्लीन रॅप लावलेला आहे। जर तुम्ही हे मिश्रण डब्यामध्ये काढून ठेवलं असेल तर झाकण लावून हे मिश्रण फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। हे मिश्रण आपल्याला जास्त वेळ सेट करायचं नाही, अगदी 1 ते 2 तास सेट करायचं आहे। हे मिश्रण थोडा सेमी सेट झाला की लगेच तो फ्रीजर मधून काढून घ्यायचा आहे। तर बघा, इथे 1.5 तासानंतर हा मिश्रण चांगला सेमी सेट झालेला आहे। तर आता हे मिश्रण एका चमच्याच्या सहाय्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, आणि 2 ते 3 मिनिटासाठी मिक्सरला फिरून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा, 2 ते 3 मिनिटांमध्ये हे आईस्क्रीमचं स्मूथ असं मिश्रण तयार झालेलं आहे। जर हे मिश्रण तुम्हाला थोडं पातळ करायचं असेल तर याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे। आता हे मिश्रण आईस्क्रीम करण्यासाठी तयार झालेलं आहे, पण जर तुम्हाला याच्यामध्ये कुठले फ्लेवर ॲड करायचे असेल ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। इथे मला याची चॉकलेट आईस्क्रीम करायची होती, म्हणून मी याच्यामध्ये थोडा इसेन्स ॲड केला आणि 2 चमचे कोको पावडर ॲड केली आणि 1/2 छोटा चमचा कॉफी सुद्धा ॲड केली। कोको पावडर किंवा कॉफी टाकणं पूर्णपणे ऑप्शन आहे, जर तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता। ही पार्लेची आईस्क्रीम अशीच खूप टेस्टी लागते, पण माझ्या मुलींना चॉकलेट आईस्क्रीम खायची होती म्हणून मी याच्यामध्ये कोको पावडर ऍड केली। तर कोको पावडर किंवा कॉफी टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल आणि तुम्हाला चॉकलेट आईस्क्रीम खायची असेल तर त्याच्यासाठी काय करतात ते पण मी तुम्हाला सांगते। कोको पावडरशिवाय चॉकलेट आईस्क्रीम करायची असेल तर पार्लेजी बिस्किट ऐवजी चॉकलेटचे कुठलेही बिस्किट तुम्ही इथे वापरू शकता। ओरिओ बिस्किट किंवा बॉर्मनचे किंवा आणखीन इतर कुठलेही चॉकलेटचे बिस्किट तुम्ही इथे वापरू शकता। तर आता हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी एका कंटेनरमध्ये काढायचं आहे आणि रात्रभर किंवा 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करत ठेवायचं आहे। तर बघा, 7 ते 8 तासानंतर हे आईस्क्रीम आता चांगला सेट झालेला आहे। एका पळीने किंवा स्कूपरने हे आईस्क्रीम काढून घ्या। तर बघा, ही आईस्क्रीम एवढी सॉफ्ट आणि स्मूथ झालेली आहे आणि चवीला म्हणाल तर मार्केटच्या आईस्क्रीम सारखीच अगदी टेस्टी झालेली आहे। तर ही आईस्क्रीम पाहून कोणीही म्हणू शकणार नाही की ही आईस्क्रीम बिस्किट पासून तयार केलेली आहे। तर आहे की नाही एकदम साधी सोपी आणि टेस्टी अशी पार्लेजीची आईस्क्रीम? ही आईस्क्रीम मुलांना जर तुम्ही खायला दिली तर त्यांना समजणार सुद्धा नाही की आईस्क्रीम बिस्किट पासून तयार केलेली आहे। तर आजची ही माझी साधी सोपी आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। आणि ही आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आईस्क्रीमच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।